निलिमा चव्हाण अन्याय प्रकरणी बावीस ऑगस्ट रोजी जनआक्रोश मोर्चा सी आय डीकडे तपास वर्ग करण्याची मागणी इतर सामाजिक संघटनांनीही दर्शवला पाठिंबा निलिमा चव्हाण प्रकरणी न्याय द्या स्थानिक पोलिसांच्या तपासावर आता विश्वास राहिला नाही निलिमा चव्हाण आत्महत्या का करेल असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत आणि यासाठी आता आम्ही सर्व समाजातील समाज बांधव तसंच इतर बहुजन सामाजिक संघटनांसोबत घेऊन मंगळवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी चिपळूण प्रांत कार्यालय इथे निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणाला न्याय मिळवण्यासाठी संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढणार असल्याची माहिती नाभिक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ बाबा चव्हाण यांनी दिली आहे निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणाला आता तेरा दिवस उलटून गेले आहेत मात्र तरीही पोलीस यंत्रणेकडून कोणताही समाधानकारक तपास झालेला दिसत नाही निलिमाने शेवटचा एस एम एस कोणाला पाठवला याचा उलगडा अजून का होत नाही निलिमाचे शेवटचं लोकेशन निलिमाच्या नातेवाईकांनी सांगूनही खेड पोलिसांनी तिचा त्याच वेळी लोकेशनप्रमाणे शोध का घेतला नाही अशा बेजबाबदार पोलिसांवर कारवाई होणार की नाही होणार निलिमाने जर आत्महत्या केली असेल तर नेमकं का त्याचं कारण तरी काय या सर्व प्रश्नांची उकल व्हायला पाहिजे असं सांगत जोपर्यंत निलिमाच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि यासाठीच मंगळवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सर्व समाजातील विविध बहुजन संघटनांना सोबत घेत चिपळूण प्रांत कार्यालय इथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे या जनआक्रोश मोर्चाला रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या, सिंधु या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याचंही श्रीकृष्ण उर्फ बाबा चव्हाण यांनी सांगितलं आहे